आत्ताच पत्रकार परिषद झाली आहे 8व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनाची आणि एकूण कार्यक्रमाविषयीच्या माहितीची. तर दिनांक 11 जानेवारी रोजी याचं उद्घाटन होणार आहे या महोत्सवाचं, चित्रपट महोत्सवाचं, प्रोझोन मॉलमध्ये. आणि चारही दिवस तिथे 3 ते 4 स्क्रीन्समध्ये वेगवेगळे जगभरातले, भारतातले, वेगवेगळ्या थीमचे संदर्भ केलेले शॉर्ट फिल्म्स अशा सगळ्या प्रकारातले चित्रपट दाखवले जाणार आहेत. आणि गेली 2-3-4 वर्षांपासून औरंगाबादचा रसिक प्रेक्षक किंवा परगावचे लोकसुद्धा, आसपासले आसपासच्या जिल्हा तालुक्यामधले लोकसुद्धा या महोत्सवाला येत आहेत, त्यांच्यासाठीची माहिती आहे. उद्घाटनासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित असणार आहेत आणि समारोपासाठी डॉक्टर संध्या पुरेचा येणार आहेत आणि अरुण खोपकर यांना यावर्षीचा पद्मपाणी पुरस्कार आपण आपल्या महोत्सवाचा जो मानाचा आहे तो दिला जाणार आहे. शिवाय स्पर्धेच्या माध्यमातून ज्या चित्रपटांना बक्षिसं मिळणार आहेत आणि कैलास अवॉर्ड मिळणार आहे ह्याचं सगळं वितरण 15 तारखेला होणार आहे. या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, मराठवाडा किंवा इतरत्र काम करणारे सगळी माणसं या फेस्टिवलकडे येणार आहेत. त्याच्यामध्ये कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, 2 सेमिनार्स पण आहेत, 1 मास्टर क्लास पण आहे आणि त्या संदर्भातले पण काही शॉर्ट फिल्म्स ज्या आहेत निवडक अशा ज्या या महोत्सवाचं फलित म्हणून तयार झालेल्या आहेत सिनियर कॅटेगरीतल्या त्याही आहेत आणि विद्यार्थ्यांसाठीची डॉक्युमेंटरी जी कॉम्पिटिशन शॉर्ट फिल्मची आहे तीसुद्धा आहे. ज्युरी मेंबर यावर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आहेत आणि उत्तम प्रकारचे सिनेमे अशोक राणे, मंगेश मर्डेकर आणि सगळ्या संयोजन समितींनी, ज्ञानेश झोटिंग, जयप्रत देसाई, निलेश या सगळ्यांनी लक्ष घालून ते सिनेमे निवडलेले आहेत. ज्याला आपण असं म्हणतो की ऑस्करच्या स्पर्धेतले असोत की या मातीतला नवीन विषय असलेले असोत अशी सर्व प्रकारची उपलब्धी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. आणि 2 वर्षापासून आपला महोत्सव हा 9व्या क्रमांकावर आलेला आहे नामांकनामध्ये, मानांकनामध्ये. ही आनंदाची बाब आहे आणि खूप अवघड परिस्थितीतून जाऊन हा महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो आहे. तर माझी औरंगाबादकरांना तुमच्या माध्यमाद्वारे प्रेमळ विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे की तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. थिएटरमध्ये बसायला जागा मिळणार नाही अशा प्रकारचा प्रतिसाद आपण देऊ आणि या महोत्सवाचं नाव आपण राष्ट्राच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर नेऊ असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो. या महोत्सवाचे 2 आमचे प्रमुख आधारस्तंभ, प्रायोजक, सर्व आमचे म्हणजे सिनियर्स, आई वडील समजूया आपण, की नाथ ग्रुपचे कागलीवाल सर आणि MGMचे कदम सर हे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. या महोत्सवाच्या कल्पनेपासून अशोक राणे या महोत्सवाचे दिग्दर्शक म्हणून उपस्थित आहेत, निलेश राऊत आणि त्यांची 100. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.